मला असं वाटतंय की मी मॉरिशसच्या पंढरीला चालू आहे आणि याला छोटं पंढरपूर म्हणण्यापेक्षा पंढरपूर कुठलं छोटं असू शकत नाही. जिथे विठ्ठलाचे भक्त ती पंढर. माझी तर तुम्हाला विनंती असेल की याला एक अतिरिक्त नाव आपण दिलं पाहिजे आणि बोर्ड लावला पाहिजे मॉरिशसची पंढरी. कारण खऱ्या अर्थानं या ठिकाणी प्रत्यक्ष विठ्ठल रुक्माई हे विराजमान आहेत आणि मला असं वाटतं की हे खरं आहे की ज्या काळामध्ये आमचे मराठी लोक या ठिकाणी आले. मी आता ब्लॅक रिव्हर गॉर्जसला जे मेमोरियल आहे तिथेही जाऊन आलो आणि खरोखर किती कठीण परिस्थितीमध्ये ही सर्व मंडळी या ठिकाणी त्या काळामध्ये आली. पण त्या कठीण परिस्थितीमध्ये आपली संस्कृती जोपासणं, आपली भाषा, आपली श्रद्धा ही जिवंत ठेवणं हे एक अत्यंत कठीण काम हे त्यांनी या ठिकाणी केलं. आणि कदाचित ती श्रद्धाच होती की ज्याच्यामुळे इतक्या कठीण परिस्थितीमध्ये देखील ते केवळ सर्व्हाइव्ह नाही झाले, केवळ जगले नाहीत, तर त्यांनी हळूहळू करून या ठिकाणी आपला जम बसवला आणि आज तुमच्यासारखी सगळी त्यांची नंतरची पिढी मॉरिशसमध्ये अत्यंत मानानं सन्मानानं मराठीचा झेंडा खांद्यावर घेऊन महाराष्ट्र धर्म या ठिकाणी वाढवतात आणि म्हणून तुमचं देखील मी अतिशय मनापासून अभिनंदन करतो. आणि मी असं समजतो की इथे जे मराठी लोक आले होते त्यांच्याकरता विठ्ठल तर इथे नव्हते, पण तरी देखील वारीला जायची संधी देखील नव्हती, पण विठ्ठलाच्या भक्तीतून त्याही वेळेस त्यांनी आपली संस्कृती, आपला महाराष्ट्र धर्म जिवंत ठेवला आणि तीच ताकद, तीच शक्ती इतक्या भयानक परिस्थितीमध्ये देखील त्यांना जिवंत ठेवू शकली आणि त्यांना या ठिकाणी समृद्ध करू शकली. म्हणून मला असं वाटतं की 100 वर्षापेक्षा अधिक काळापूर्वी या ठिकाणी हे मंदिर होणं ही खरोखर ज्या पवार कुटुंबाने याची पुढाकार घेतला त्यांचं देखील मी अतिशय मनापासून त्यांच्या कुटुंबियांचे आभार मानतो. आणि मला आपल्याला सांगायचं आहे की इथे आल्यानंतर मंदिरातलं जे वातावरण आहे, इथलं जे पावित्र्य आहे, खरोखर असं वाटतं की आपण पंढरपूरच्या विठ्ठलाच्या मंदिरामध्ये गेलो. मी तुमचं मनापासून अभिनंदन करतो की हे जे काही वातावरण तुम्ही या ठिकाणी तयार केलंय, आता हे जी काही भजनं या ठिकाणी ऐकायला मिळाली, मला लक्षातच येत नव्हतं की मी महाराष्ट्रात आहे की मॉरिशसमध्ये आहे. अर्जुनजी तुमचं खरोखर मनापासून अभिनंदन आहे की इतकं सुंदर तुम्ही या ठिकाणी सगळी भजनं ही आमच्यापर्यंत पोहोचवली आहे. आणि हा जो काही आपला सांस्कृतिक वारसा हा तुम्ही या ठिकाणी जिवंत ठेवला आहे, खरोखर त्याबद्दल किती अभिनंदन करावं ते कमी आहे.